नागपुर के सोशल मीडिया तज्ञ अजीत पारसी ने सोशल मीडिया सुरक्षा जन जागृति अभियान शुरू किया है, जिसका चंद्रशेखर बावनकुए ने स्वागत किया। बावनकुए ने कहा कि ऐसे अभियान से देश को फायदा होगा और क्रांति होगी। सोशल मीडिया हमारे जीवन का एक महत्वपूर्ण अंग बन चुका है, पर सोशल मीडिया द्वारा आए दिन बढ़ते अपराध को अनदेखा नहीं कर सकते। नागपुर के सोशल मीडिया तज्ञ अजीत पारसे ने सोशल मीडिया सुरक्षा जन जागृति अभियान की शुरुआत की है, जिसका स्वागत चंद्रशेखर बावनकुए ने भी किया। बावनकुए ने कहा कि ऐसे अभियान से देश और शहर को फायदा होगा और क्रांति भी होगी। श्री अजीत पारसे यांनी सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्ण योजना तयार केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जी क्रांती जगामध्ये आणि देशामध्ये झाली आहे, या सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने व्हावा, नियमाने व्हावा आणि प्रत्येकाच्या जीवनाची जी सोशल मीडियाची गरज आहे ती पूर्ण व्हावी आणि त्याकरता नवनवीन तंत्रज्ञान विकसित व्हावं याकरता नागपूरमध्ये अजित पारसे खूप प्रभावीपणे काम करत आहे। महिलांची सुरक्षा, गुन्हेगारी जगतामधले गुन्हेगार आणि आपल्या जीवनामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, जगातल्या देशातल्या उत्तम गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे, गुन्हेगारीवर अंकुश आणणे, महिलांची सुरक्षा वाढवणे आणि अशा 1000 गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या होत असतात त्यातनं नवभारताच्या निर्माणाकरता या सोशल मीडियाचा खूप उपयोग करता येऊ शकतो। राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून काम होत आहे आणि अजित पारसे अत्यंत उत्साहाने आज त्यांनी एक व्हेकल लॉन्च केला आहे। निशुल्क सोशल मीडियाचे प्रशिक्षित युवा, प्रशिक्षित समाज तयार करणे याकरता एक व्हेकल त्यांनी लॉन्च केलं आणि या व्हेकलच्या माध्यमातून युवा पिढींना 21व्या शतकामध्ये प्रचंड संस्कारित युवा तयार करणे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आपला नवक्रांती निर्माण करणे ही त्यांची भूमिका आहे। मी अजित पारसे यांचं मनापासून अभिनंदन करतो की समाजाकरता, राष्ट्राकरता समर्पित काम त्यांनी सुरू केलं आहे आणि यातनं आपल्याला नक्कीच या देशाला, राज्याला आणि नागपूरला फायदा होईल असं मला वाटतं। आपको बता दें कि अजित पारसे एक सोशल मीडिया तज्ञ है जो हमेशा ही सोशल मीडिया के द्वारा समाज में कुछ करने के लिए कार्यरत रहते हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ अभिषेक पांसे, BCN न्यूज़ नागपुर।